आरोग्य जागृती ॲडव्होकेट सदानंद किसनराव सोनुने सचिव जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर. आज आम्ही इथे मनोज जारंगे पाटील यांनी जे मराठा आरक्षणासाठी लढा सुरू केलेला आहे त्या लढ्याला समर्थन करण्यासाठी लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत. या उपोषणामध्ये जिल्हा वकील संघातील सर्व जाती धर्माचे वकील बांधव हे हजर झालेले आहेत. त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि सगळे उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये जवळपास 1100 ते 1200 वकील बांधवांनी इथे आतापर्यंत हजेरी लावलेली आहे. या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला एवढीच विनंती करतो की आता तुम्ही अंत बघू नका आणि मराठ्यांना सरसगट आरक्षण द्यावे हीच विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो. कारण आता खूप दिवस झाले आपण या आरक्षणाचं घोंगडं जे आहे हे भिजत ठेवलेलं आहे आणि काहीतरी तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं सर्व पक्षांनी अजेंडा राबवण्याचं जे कार्य हाती घेतलेलं आहे ते थांबवावं. कारण जे आता विरोधामध्ये आहेत ते सत्तेमध्ये होते, जे सत्तेमध्ये आहेत ते विरोधामध्ये होते आणि आता सर्वपक्षीय सरकारसुद्धा आलेलं आहे. त्यामुळं कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही, फक्त यांची इच्छाशक्ती नाही आहे आरक्षण देण्याची, म्हणून हे टोलवाटोलवी करताय. परंतु आता हे चालणार नाही आणि मनोज जारंगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी सरकारने घ्यावी. कारण मनोज जारंगे पाटील यांना जपणं खूप गरजेचं आहे. कारण यानंतर जर महाराष्ट्र पेटला तर ह्या कुठल्याही सरकारला, हे राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, तुम्हाला हे आटोक्यात आणता येणार नाही. त्याचं आपण वाट बघू नये आणि आपण सरसगट आरक्षण द्यावं. फक्त गाजर दाखवणे आणि गाजर देणे आता हे बंद करावं एवढी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि आरक्षण देण्याची सरकारला विनंती करतो. मी ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील प्रधान आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालयातील वकील मंडळीने मराठा आरक्षण योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी जे उपोषण केलेलं आहे त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा म्हणून आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत. आजच मी माननीय मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद ऐकली. मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला ज्या लोकांच्या नोंदी आहे त्यांनाच फक्त कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. माझं असं म्हणणं आहे जारंगे पाटलाची जी मागणी होती ती मागणी सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याची होती आणि असं केल्याने उलट मराठा समाजामध्ये, पूर्ण समाजामध्ये एक भांडण लावण्याची ती प्रवृत्ती निर्माण होईल. कारण हे फार मोजक्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. जारंगे पाटलाची मागणी या आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे आवाहन केलं त्यामध्ये पूर्ण होत नाही आहे. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की माननीय पंतप्रधान आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते, त्यांनी शिर्डीमध्ये मराठा बांधवांविषयी एकही शब्द उच्चारला नाही. मनोज जारंगे पाटील यांनी 40 दिवसाचा अल्टिमेटम महाराष्ट्र सरकारला दिला होता, त्याबाबत एक शब्द उच्चारला नाही. म्हणून यावरून असं दिसतंय की सत्ताधाऱ्यांना मराठा समाजाची काही देणं घेणं लागत नाही आहे. असंच जर चालत राहिलं तर मराठा समाजामध्ये एक प्रकारे उद्रेक होईल आणि मराठा समाज पुढे येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये त्यांना यांची जागा दाखवून देईल. म्हणून एवढं माझं सरकारला विनंती आहे तर त्यांनी मराठा समाजाला एकदम सोप्यात घेऊ नये. मराठा समाज हा 35 ते 38% महाराष्ट्रामध्ये आहे. मराठा समाजाला हक्कामध्ये संघटना घेऊ नये. मराठा बांधव सरकारला खूप पेटलेला आहे. मी मराठा बांधवाला तुमच्या चॅनलच्या मार्फत विनंती करतो की आपण कुठलाही कायदा हातात घेऊ नये, शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण चालू ठेवावं आणि कुठल्याही बांधवांनी किंवा कुठल्याही बहिणींनी आत्महत्या करू नये. माझी गडकरींची विनंती आहे शांततेच्या मार्गाने तुम्ही आंदोलन चालू ठेवा, सरकारला आपल्याला आरक्षण द्यावाच लागेल ही अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट रामदास पुंडलिकराव चव्हाण. आम्ही या ठिकाणी जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आरक्षणाला पाठिंबा म्हणून आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी ठराव घेऊन लाक्षणिक उपोषण सुरू केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा अतिशय तीव्र होत चाललेला आहे. आता शासनाने जास्त अंत न पाहता हा लढा अतिशय तीव्र होत चाललेला आहे. तर शासनाने त्वरित निर्णय घेऊन लवकर आरक्षण घोषित करावे. जिल्हा
छत्रपती संघामार्फत मुलांचे जे जिल्हा कुपोषण करण्यात येत आहे त्यासाठी मराठा आरक्षणाने मराठा आरक्षणाबद्दल जे उपोषण आहे त्यामध्ये आमच्या सगळ्या मतदारसंघाचा मनोज जरांगे यांना पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा पाठिंबा आहे. मनोज जरांगे यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यात याव्या असे आमचे सर्व वकील बांधवांचे सरकारला आवाहन आहे. आणि तसेच आमच्या सगळ्या मागण्या वकील बंधूंचे उपोषण ऑक्टोबर 25 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेलं आहे. त्या उपोषणाचा आमच्या सर्व धर्मकर्मी यांचा आणि सर्व वकील बांधवांचा पाठिंबा आहे. बघा आपण वकील आहोत, प्रत्येकाला अपेक्षा आहे की वकील हा असा प्राणी आहे की त्याला सर्व विषयांमधलं काही ना काहीतरी ज्ञात असतं. वी आर नॉट द परफेक्ट अपन बट वी हॅविंग एव्हरी नॉलेज अबाउट एव्हरीथिंग. तर मग अशा पद्धतीने माझं विनंती आहे की प्रत्येकाने सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर समाज माध्यमांवर आरक्षणाच्या तरतुदी आरक्षणाची गरज काय आहे आरक्षणाची सुरुवात काय होती 10 वर्षासाठी 70 वर्ष झाले 10-10 पिढ्या उपभोग घेत आहे आमच्या एका पिढीला त्याचा लाभ मिळालेला नाही आहे आणि जर आमच्या 5-7 पिढ्यांना लाभ मिळाला नाही तर आज आमची पिढी कुठल्या देशी कडीला गेली. शेकरवर समाज आलेला आहे तर तेव्हा ही टोकाची भूमिका आहे. मागील फक्त 10 दिवसामध्ये 45 आत्महत्या झाल्या आहेत. त्याची घर माझ्या शेजारापर्यंत माझ्या गावात घराजवळ 100 मीटरवर आलेली 17 वर्षाचा मुलगा मी तुम्हाला जी भविष्यात कदाचित आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचत आहे त्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे. तिच्या मराठा समाज बांधवाची त्यासोबत आपण त्यांच्यासोबत नांदते सर्व समाज आरोग्य जागृती.